रयत शिक्षण संस्थेच्या डी पी भोसले कॉलेज कोरेगाव या महाविद्यालयातर्फे एक दिवसाचं आंतरविद्याशाखीय मराठी राष्ट्रीय चर्चा सत्र दिनांक 21 रोजी आज सोमवार दिनांक 21 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं सकाळच्या सेशनमध्ये विद्यापीठातील आणि शेजारच्या विद्यापीठातील राष्ट्रीय स्तरावरचे नामवंत व्याख्यात्यांचं व्याख्यान झालं। या कार्यक्रमासाठी भटके विमुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या महाविद्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदेचे इनॉग्रेशन झालं। या इनॉग्रेशनच्या नंतर आज दुपारी सर्वसाधारण 2:30 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत विविध कलांचं सादरीकरण, यामध्ये महाराष्ट्रातील ज्या काही लोकसंस्कृतीच्या माध्यमातून जागरण गोंधळ असेल, लावणी असेल, वाघ्या मुरळी असेल, कडक लक्ष्मी असेल, पोतराज वासुदेव, विविध प्रकारचे भारूड कल्याण, विविध प्रकारचे जे काही लोककला आहेत, या लोककलांचं सादरीकरण विविध महाराष्ट्रातील विविध स्तरावरून इथं कला पथकं आलेली आहेत आणि त्या माध्यमातून सादरीकरण आज महाविद्यालयामध्ये होणार आहे। त्यामुळं एकंदरीत सर्वसाधारण पाहता की या भटके आणि विमुक्त समाजाचं हे खरे महाराष्ट्राचं लोकसंस्कृतीचे वाहक, रक्षक आणि उपासक आहेत आणि या माध्यमातून त्यांची कला समाजासमोर सादरीकरण करण्याचं आज महाविद्यालयाने ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आज आता इथं दिवसभरामध्ये या उपक्रम हा साजरा होत आहे। कार्यक्रमासाठी कार्यक्रम तुला काय करायचंय?
तुला काय करायचे मी शी करताना का आजार खाई नाही तर त्यात गुण होईल की मी काय म्हणले त्याला बाबा तुझा माझा अर्थाची काही संबंध नव्हता पण तू सुई करताना का आजार खात होता का नाही त्याचं मला कसे तरी तू वाटत होत तू आता असं कर तू आता असं कर सी करताना का आजार खा नाहीतर त्यात गुण होईल खा पंचाची बडबड कर बंद कर आज वेळ आपल्याला अगं मथुरेचा बाजार सोळा सिंगार करून आम्ही गवळी नाक्यावरती उभे आहोत एका मुलीनं माल घेतलाय का पुरगी निसली काय विचार तेवढं पुणे काय घेतले मावशे माझं पहिलं नाव सांगते तुला हा सांग माझं नाव आहे वर्षा उजगावकर बर आणि मी घातलाय घागरा बर आणि घेतली बासुंदी हा पुणे तुझं नाव सांग पहिले मावशे हा मी घातलाय घागरा बर आणि माल घेतलाय लोणी बर माझं नाव श्रीदेवी बर मावशे हा मी माल घेतलाय लोणी घातलाय घागरा आणि माझं नाव अर्चना बर ए पुरी तू काय घेतले काय म्हणते मावशे बोल हा काय म्हणते नाव सांग काय म्हणते माझं नाव होय हा ऐश्वर्या घेतलंय काय घेतलंय काय घेतलंय दूध तसंच घेतले मला तसं म्हणायचं आपण कोणाच्या कोण गावाच्या मुली आपल्या घरी काय म्हशी मग आपल्या काय म्हशीचं घेतलं का समोरच्या टीव्ही तुला काय वाटलं सांग काय मावशी काय म्हणते का बाई तू काय घेतले काय पण तू म्हणशील ते माल घेते बघा माझ्यासाठी काय पण हो तुझ्यासाठी काय दोन बसली खोंड घे मावशी अगं मावशी आमची चौकशी आज तू कुठला माल घेती ग माझा माल बघितला की या ठराविक एकदमच माल पवार सरांची आहे मंडळी पवार सर दोघं तिकडे झाला माग काय बोलत होता तुम्ही मानी चाप्टर दिसतोय माझ्या हाताला धरले आणि मला काय म्हणते लेस आवडली असली तर ह्याची सिनेमा असतो तुमच्या कोण हाय नाही बाबा कोण नाही काल नव्हतो आपल्या घरी आलो ना आगे की असं फुगे कोण नाही मावशी त्याला ओळखला का मी पांघरवत आहे आनंदी आनंद झाला
एवढा संदेश हा गणगौळी जिंदेचा होता. आपल्या घरी असणाऱ्या सांडाचा वापर करून आपलं गाव, आपलं विद्यालय, आपला सर्व परिसर स्वच्छ ठेवा, रोगराईपासून लांब राहा आणि निरोगी राहा. कोरोना सारख्या महामारी परत येऊ नये याची काळजी घ्या. एकदा जोरात काय आवाज वसंगेली. धन्यवाद. आणि आजचं वैभव म्हणजे या कार्यक्रमाचं ज्यांनी अनेक चित्रपट निर्माता दिग्दर्शक आमचे जगदारी सर या ठिकाणी आले त्यांच्यासाठी जोरात काय आवाज वगैरे. ज्यांनी पोपट शाळा आणि आता सुंदर असा एक चित्रपट कीर्तन येणार आहे. सर जरा एकदा उभं राहा, तुम्ही उभं राहा एकदा, उभं राहा सगळ्यांना बघून द्या. एकदा जोरात काय सरांसाठी वाजवा. वेळातला वेळ काढून सर आले, त्यांच्या सर्वांचं चर्चेत दर्शन घेऊन, तुम्हा सगळ्यांच्या चरणात दर्शन घेऊन मुख्याध्यापकात सर्वांना धन्यवाद देऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. कल्याणचा खजिना उठत असताना आमच्या हाती एक अनमोल असं रत्न सापडलं. तेच अनमोल रत्न आपल्या दरबारामध्ये पेश करण्याची मी आज्ञा मागत आहे. आबाजी आज्ञा आहे. कल्याणच्या सुभेदारा आदिलशाहीसाठी एक नजराणा पाठवला होता, एक खजाना पाठवला होता. तो नजराणा, तो खजाना आदिलशाही आदिलशाहीला जाण्यापूर्वी रस्त्याने आढळला, लुटला आणि तो खजिना लुटत असताना आमच्या हाती एक अनमोल असं रत्न सापडलं. की हेच हेच ते अनमोल रत्न आणि हाच तो कल्याणचा खजिना. सुंदर, अति सुंदर. भगवंताने यांना घडवताना कुठलीच कमी ठेवली नाही. आमच्या आऊ साहेब जर इतक्या सुंदर असते ना तर यांच्यापेक्षा सुंदर आम्ही झालो असतो. राजे खर म्हणजे आपल्यासाठीच भेट आणली होती. आबाजी यांना सारी चोरी करा, जर जवळ हात करा आणि यांना यांच्या मायदेशी परत सोडा, कारण या आम्हाला आमच्या माते समान आहेत. आपल्या डोळ्यामध्ये पाणी, आमचं काही चुकलं का? आमच्या एखाद्या सरदारने काही आगळी केली का? सांगा सांगा, असं काय झालं असेल तर या संसरीने त्याचं शिर उडवतो आणि आपल्या चरणाशी ठेवतो. सांगा सांगा, असं काय झालंय का? नाही राजे, नाही, असं काही झालं नाही. या राष्ट्राचा राजाच राम आहे. महागडी कुठला सरदार करणार? राजे राजे आपले अनंत रूप पाहिजे. आजही आबाजी सुंदेव आपले अनंत रूप पाहिजे. रूप पाहिलं आणि यांच काय, आमचं ही डोळं पाण्याने टपटवलं जात. इतकी सुंदर स्त्री पाहून जगातील कुठल्याही राजाला मोहार नसत, पण परस्त्रीला माते समान वागणूक देणार राजा या महाराजाचा, या महाराजाचे न्याय देतीला या आबाजी सोनदेवाचा कोटी कोटी. पूर्वी कधी झाला नाही, तिथून पुढे होणे शक्य नाही. त्या राजाला उदंडा विषय लाभो हीच त्यांच्या गंभीरच्या चरणी प्रार्थना. तुमचं सगळं मला मान्य आहे. काहीतरी करा पाहुले. तुम्ही असं करा, दुसरं एखादं स्थळ बघा. आपल्या शेतकऱ्यांना आधी गावात मान खाली घालावी लागणार, गावात अपमान होणार. स्वतःचीच कर्ज, बँकेच कर्ज, त्याच्या पाळ्याच लगीत ठरणार, ती डोक्याला एक त्रास. इथे काय सोयच केली नाही. हो नाही, पाठीमागे झाडायचं
नोकरदाराची काय अवस्था आहे आपण जवळून बघतोय. एक तर नोकरीच नाही, सगळं ऑनलाईन झालंय. 25 माणसाच्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी 5 माणसं बघायला लागले, नोकर राहिले कुठं? सगळं ऑनलाईन. जर एखादं नोकरी असतात तर थोडका पगार, भाड्याने खोली घ्यायची, छोट्याच्या जागेत संसार साठायचा, सगळं विकतच, कुठं जाणं नाही, कुठे येणं नाही. जर वाटलं आपल्या प्लॉट असावा, आपली जागा असावी, 80-90 लाख रुपये कर्ज काढायचं आणि ती परत बांधायसाठी परत कर्ज घ्यायचं. हे सगळं फिटस्तवर कर्ज सगळं संपतंय, सर्व्हिसच संपतंय, कुठं जाणं नाही, कुठे येणं नाही, कुठली प्रगतीच नाही. तसा शेतकरी हा राजा आहे. शेतकरी काल राजा होता, आज राजा आहे, उद्याही राजाच असणार आहे. आपला शेतकरी हा रात्रंदिवस रानामध्ये कावड कष्ट करतोय, रात्रंदिवस रानामध्ये राबतोय, म्हणून आपण 2 घास सुखाचे खातोय. आणि आपल्या देशाचा जवान हा रात्रंदिवस डोळ्यामध्ये सीमेवरती तेल घालून रक्षण करतोय, पण आपण शांत झोपतोय. आपला देशाचा शेतकरी आणि जवान हे आपल्या देशाचे 2 डोळे. काही झालं तरी मुलगी शेतकऱ्याच्या मुलालाच मुलगी द्यायची, मुलगी दुसरीकडे द्यायचीच नाही. नोकर झाला तर अजिबातच द्यायची नाही. आपल्याकडे चौकशी केली पाहिजे, कुठतरी बघितलं ह्यांना. इकडे येते तोरमाळ वगैरे कशी आहे ती बाजून काढली की चांगली लागते. ती काय म्हणताय तुम्ही? मग कशी कसं म्हणताय ना? बहिरा एका मजुरी 50 टक्के आम्ही ती मजुरी होती. हे महाराष्ट्र शासनाची स्कीम आली, सगळा गाळा मशीन काढून घेतला कानातला. अहो काय म्हणताय काय तुम्ही? हिर म्हणताय ना? आता कमाल झाली, कुठे मिळच लागायची दिसेना. मी काय म्हणतोय, ती पाकिस्तानची मागची बातमी ऐकली का तुम्ही? समोर बसलाय टॉयलेट पाडीन की आता काय मिळ लागायची दिसत नाही. मी काय म्हणते, तुम्ही फिरताय का मला? सर आता काय खोट बोलल्याशिवाय लगेच ठरायचं नाही, आता ढाकच लावायची. अहो आमचा मुलगा लागलाच आहे. हा हा, म्हणजे मुलीच्या स्थळासाठी फिरत. पाहुण मुलगी आहे आमची, बर का? शिकली आहे चांगली, एम ए झाली आहे, रानातलं घरातलं सगळं करते, स्वयंपाक तर फार सुंदर बनवते. तुमचं मुलगा काय करतो म्हणलं? आमचा मुलगा एम ए झालाय. बरं, कोल्हापूरला तर तालमीत ठेवलाय सध्या. तालमीत आहे? हो हो. पहिलवान आहे? पहिलवान. मुलग बघितलं पाहिजे. मी काय म्हणते, पोरग बघायला मिळेल का? आपण लिहू का लगेच? बरोबर साहेब, बरोबर. उद्या मला बाळे. पाहुणे बघायला येते पाहुण. हा पोरग हीच होय. कोल्हापूरला आल्यापासून बघतोय, हलतोय का म्हणे एवढं? आल्यापासून बघतोय सारखं हलतोय का? जागा जागा काय झालं? आमच्याकडे ही म्हशी काल उधळल्या गो, त्या समोरच्या डोंगराला लागल्या, म्हशी उधळल्या, त्याच्या मागे ही बी उधळलं, तेव्हा बसलीच करतो. पहिले राहील का ती? नक्की नाही. आणि पहिलवान कोण? हीच आहे. काय येतं बाबा तुला? जोर माहित काय त्याचा? जोर माहित? हा दाखव, जोर काढून दाखव बरं. काय म्हशीच्या माग बोल. जो बैठक येते का? बैठक काढून काढ काढ काढ. मारू नका, मारू नका.
मारू नका असे द्या आताशी तर नेम वय झाले ते जशी कलकी असते असते अब काय झाले दमले हां बरं मी काय म्हणते हां राहिला ती आव नक्की राहिल पाहुले पण असं करत नाही आता तुमची जमीन बिमीन दाखवाल का नमन चला माझे मग चल साई तुम्ही संगीता खुयाई मी आया जमीन लागली आपली तो पलीकडचा डोंगर दिसतोय का केवढे आपले खाली का सगळा वाडा तुमचा हो 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 आता कवा बांधला असेल एवढा बा आपण पाहू ना मला वाटतंय गावात कोण दुसरं राहते का नाही कोणाच आता हितन जमीन जी लागली डोंगर तुमचाच हो आपल्या काय यो वाडा काय डोंगर काय तुमचं ही पोरग पाहुणे एकदम ओके मला काय म्हणायचे रे इकडे मला काय म्हणायचे अगदी तर मग माणसं काही दिसते ही सगळी तुमच्याच घरात घेऊ तुम्हाला डोकं बी काय काय झालं आवय या पाठीमागच्या भीतीपासून ते डोंगर बी आपले जमीन सगळे आपली आम्ही फक्त तिघ मी बाळून आमची मंडळी असं होय आहो ही सगळी माणसं रोज आपल्याकडे कामाला असते बघायला असं मला काय वाटलं ती सगळी जर तुमच्या घरातली असली तर माझी पुरगी वाकड्या टाकून मरल नाही 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 त्याचा काही त्रास नाही ना राहील राहील पाहुले तुम्ही असं करा पोरग आई बरं या पोरला बरोबर चला पोरगी बघायला चला तुम्हाला पहिले आमची जमीन दाखवतो ती आंब्याचं झाड आहे नाही आंब्याचं झाड तिथं अर्धा एकर जमीन आहे अर्धा एकर आणि तो बघा पांढरा बांगला उंच सगळ्यात उंच बांगला सगळ्यात उंच हाती जसे झोपडा इथे आमचं आहे काळ्याची पीठ एवढी जमीन आहे तो बघला नाही शेजारचं झोपडी बापू मला काय त्यांच्या घरी नाता जायचं नाही उलट त्यांची पोरगी करून आणायची आपल्या घरी असू दे असू दे काय चाललंय बा आपल्या एकाच काय चाललंय हे मधी बसले का नाही बरं हे काय करतो याची कुदळ घेतोय शेजारे आपल्या शेजारी कुदळ येते पान टो करतो टिपलं वावर मोठं करतो म्हणजे तुमचं गर्भवती चाललंय मग असू दे पाहुणार नाही का होती हालायचं नाही का प्रेमा अरे प्रेमा आले हो पप्पा नाही गेली वरती ती बघा गिरी 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 तेव्हा गिरी नाही नाही आमची नाही आमची नाही ती आमची नाही आमची नाही आमची घरात नाही काय होते ती तोंडाला बांधते ती काय म्हणायची काय म्हणते तुम्ही बांधता होई खापा काय म्हणते तोल ती बांधते ती या तोंडाला मुली काय होते माहित का फक्त डोळे चोगडी ठेवते त्यामुळे होतय कस पोरगी तोंडाला बांधते या दुसऱ्याच्या गाडीवर टांग मारते या आणि कुणाच्या बी गाडीवर निघून जाते अहो तसं तुमची नाही ना तसं झालं माझं मी फसलो आमची नाही ती आमची घरात आहे आता या असले चित्र दाखवले काय करायचं राहतोय का नाही मला काळजीच लागली बापल्याकडला आमचा नंबर बोला माहितीये आमचा नंबर दाखवतो कसा इथे प्रेमा अरे प्रेमा
तुला बघायला पाहुणे आले दिया पाहुणे पाहुणे कुठे गेले पाहुणे कुठे तिकडे आहे मी सगळं सुटते पाहुणे कुठे गेले पाहुणे कुठे गेले पाहुणे एक विचारू का काय झालं जनावर नाव काढून दिसते काय तुमच्या बाळाचा काय तर का हा काय हो पप्पा प्रेमा अगं तुझं लग्न करायचंय तुला बघायला पाहुणं आले ती हा हे होय नवरा बापू आई जोड्याने मारे आई जोड्याने मार बापू निघायला गेली आता ह्यालाच मिळत नव्हती पुरगी बापूच करायला लागला ह्यो तुझ्या बापूला पुरगी द्यायला मोड काय करी मी आई जोड्याने मार अग हे मुलाचे वडील आहेत आणि ते पलीकडे आहे का नाही तो मुलगा आहे हा पप्पा हा काय झालं अवयव हलतोय काय मला ह्याचा जिबी आवडते अगं काय त्याचं माहितीये का त्यांच्याकडे गुरं लय ती हा म्हशी वगैरे भरपूर आहे ती हिच्या डोंगरात गुरं राखायला आणि काय झालं गुरं होतं आणि थोडं त्याच्या मागे हे उधळलं घसरून पडल्यापासून नाही असं करते पाहुणं म्हणजे तर राहील पप्पा बघा नाही धरला की नानंतर मला हलायला पाहुणं बघा नाही तर पुरगीला हलायन म्हणा राहायला लावू नका नाही नाही नक्की राहील राहील म्हणते ती राहील म्हणते ती राहील म्हणते ती बर असं करा बाल पोरलाय सर पुरगी पसंत आहे का तुला मुलगी पसंत आहे का बापू मला पुरगी पसंत आहे का पायो काय म्हणलं यो एक पुन्हा सांग काय म्हणलं मला पुरगी पसंत आहे का पायो हाय म्हणते हा मुलगी पसंत आहे म्हणते नक्षत्राने पुरगी नापास कसं करेल ती मी काय नाही तुला मुलगा पसंत आहे का आपट आपट आपण पुरगीला आरात वाढली एकुलती एक पुरगी आहे कशी लसती बघा मी एक विचारू का पाहुणे काय झालं काय नक्की विचारावी काय झालं सांग काय झालं हो विचारा काल की विचारा काही सर वडाऱ्याची नाही ना पाहुणं पुरगी एकुलती एक आहे झाडात वाढली ती काय म्हणली आता अब्बा डब्बा मुलगा पसंत आहे मुलगा पसंत आहे म्हणते अब्बा डब्बा जब्बा मुलगा पसंत आहे करायचं का फिक्स माझी एक गाठ आहे काय लग्न केलं तर शेतकऱ्याच्या पोरावरच करायचं शेतांगाम करायची मजाच वेगळी असती मुलीने चांगला निर्णय घेतला तिच्या निर्णयाबद्दल एखादं सगळ्यांनी टाळ्यात आवाजून स्वागत करा असं करू काका वगैरे आहेत का गावात पाडदिशी असलं तर बरोबर आपलं मुहूर्त काढून लग्न उरकून टाकू लय वेळ झालाय आता पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुणा तरी चांगल्या माणसाला बोलवा बोलू काका आम्ही बोलवले त्यांनी नाही आम्ही बोलवले आमचा मुलगा यांची मुलगी आहे आमचा मुलगा यांची मुलगी आहे विवाहाचा मूर्ती बघायची नीट ऐकून घ्या तुमची असती गडबड त्यांचा आहे मुलगा यांची मुलगी हा लग्न करायचे विवाहाचा मूर्त काढा पडते काय झालं मला एक सांगा काय झालं तुम्ही म्हणजे म्हणताय विवाह तुम्ही म्हणताय लग्न आता हे दोन कार्यक्रम जर एकत्र घ्यायचे होते बांधण्याला नाही का बरवायचं विसरलोच काका बघा बघा विवाह लग्न एकच हा काढ मुहूर्त काढा कशाचा मुहूर्त काढा म्हणला आमच्या लग्नात बघा की आमचा मुलगा यांची मुलगी असं असं असं
मूर्त काढू का जरा चष्मे देता का आई मी म्हणले विचारलो तिकडे बांध झाले का नाही लगे हिजर
कोरेगाव चिंचनेर ते कोरेगाव वाकून लावते लसूण।